क्षेत्रीय परिवहन कार्यालय नागपुर शहर और उप क्षेत्रीय परिवहन कार्यालय नागपुर पूर्व वर्धा विभाग के सभी कर्मचारी 24 सितंबर 2024 से विभिन्न मांगों को लेकर राज्य भर के आरटीओ कार्यालय से अनिश्चितकालीन हड़ताल पर है। आरिक लागू करे आंकड़े के अनुसार तत्काल पदोन्नति दे, समायोजन रद्द करे, सेवाओं तक पहुँच की दमनकारी शर्तों को समाप्त करे, तुरंत सेवा पहुँच सक्रिय करे, यह मांग रखी गई है। इस आंदोलन में क्षेत्रीय परिवहन कार्यालय नागपुर शहर और उप क्षेत्रीय परिवहन कार्यालय नागपुर पूर्व वर्धा महाराष्ट्र आरटीओ एसोसिएशन के कर्मचारी, संयुक्त सचिव गजानन राठौड़, आरटीओ जिला अध्यक्ष नागपुर मंगेश कड़ू, प्रशांत रामटिके, अमोल राठौड़, अतुल तिवारी, ओम प्रकाश बांद्रे, अमित कलोरे, अतुल डाकरे, विवेक भूमले, कैलाश टुकरे सहित अन्य उपस्थित थे। महसूल निहाय ज्या बदल्या केलेल्या आहेत त्या त्यांनी रद्द कराव्या आणि जो त्यांनी आदेश काढलेला आहे महसूल निहाय बदल्यांचा तो त्यांनी प्रामुख्याने प्रथमदर्शनी त्यांनी ते रद्द करावे आणि महिलांना किंवा सगळ्या कर्मचाऱ्यांना होणारा जो त्रास आहे मानसिक आणि कौटुंबिक जो त्रास आहे त्याचा थोडीशी सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि रद्द करावा। त्यासोबत आकृतिबंध जे आहे त्याच्या त्यानुसार त्यांनी पदोन्नती द्यावी आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नत करून ती आकृतिबंध जे आहे त्यानुसार रिक्त पदे भरावी। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोडके साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।